सो मित्रांनो, आम्ही जस्ट रूमवर रेस्ट केला होता. आम्ही झोपलो थोडंसं एक तासभर आणि आता 6 वाजत आले. सो इथं बीचवर आम्ही चालत चालत जातो आहे, कारण की इथून गावाकडून थोडंसं पुढे येऊन इथं ब्रिज आहे, तिथं गाडी पार करायला लागते आणि इथून थोडं चालत जायला लागतं बीचकडे. इथं मागच्या साईडलाच बीच आहे. जाऊ आता टर्टल फेस्टिवल बघू कसं आहे काय होतं, तुम्हाला सगळं दाखवतो. आणि ते जे लोक आहेत त्यांच्याकडून आपण इन्फॉर्मेशन घेऊ की ते ही सुरुवात त्यांनी कशी केली आणि त्यांना हे कसं सुचलं, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देत राहील मी ह्या व्हिडिओमध्ये. तो बघत राहा तुम्ही व्हिडिओ, खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे हा ब्लॉग. मँग्रोव्हचे झाड आहेत, हे जे दिसतं तुम्हाला सगळे मँग्रोव्हचे झाड आहेत. बघा ना कसे दिसतात, एक नंबर. इथं बघा, इथं सगळे जमलेत या टर्टल फेस्टिवल बघायसाठी. याच्यामध्ये ते सगळे जे अंडे असतात तिथंच ठेवलं. बीच इकडे या साईडला आहे. सो गाइस इथं बघा, इथं हे सगळे 3 टोपल्या उरल्यात, आता ते हे उघडतील. आता यांच्यामधून जेवढे पिल्ले आले तेवढे ते सोडतील समुद्रामध्ये. बाकीचे जे सगळे टोपले आहेत ते सगळे गेले, म्हणजे याचा अर्थ सगळे पिल्ले जे आहेत ते समुद्रामध्ये त्यांच्या घरी गेले. मराठी मध्ये आणि त्याच्यानंतर हिंदी मध्ये, की जेणेकरून सगळ्यांना ती माहिती कळेल. आता तुम्ही इथे आला आहात कासवांची छोटी पिल्लं बघायला. ही 3 जे टोपल्या दिसत आहेत तुम्हाला, ह्या टोपलीच्या खालची नेस्ट आता ओपन आहेत, म्हणजे त्यांचा उगवणीचा काळ पूर्ण झालाय आणि त्यातनं पिल्लं बाहेर येण्याची शक्यता आहे. जे पिल्लू वाळूत पूर्ण वर आलं असेल त्याला आपण इथून थोडं पाण्याजवळ बॅरिकेड्स लावलेले आहेत, त्या पिल्लाला तिथे खाली ठेवलं जाईल. सगळ्यांनी बॅरिकेड्सच्या बाहेर उभं राहायचं आहे. कोणीही बॅरिकेड्सच्या आत आपला फोन किंवा आपला हात घेऊन जाऊ नका, कारण पिल्लं लहान आहेत. चुकून कोणाच्या धक्क्याने मोबाईल पडला, कॅमेरा पडला, तर ते पिल्लावरच पडेल आणि पिल्लू दगावू शकतं. मोबाईल आणि कॅमेराचे फ्लॅशलाईट बंद ठेवा, कारण हे लाईटच्या दिशेला आकर्षित होतात आणि आपल्या दिशेला फिरतील. यांना पुढे 4 दिवस पाण्यात प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे त्यांची कमीत कमी ताकद आपल्याला वाया घालवायची आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा पिल्लं पाण्यात जातील, जवळपासच्या कुठल्याही भागामध्ये पुढचा अर्धा तास कोणीही पाण्यामध्ये जाऊ नका, कारण लाटेबरोबर यांचा पहिला संपर्क असतो. हे लाटेनी पुन्हा बाहेर ढकलले जातात, अशा वेळेला आपल्याच पायाखाली येऊन ते मरू शकतात. और एक जरुरी चीज, ये टर्टल फेस्टिवल मतलब क्या होता है कि सिर्फ हॅचलिंग देखना याने टर्टल फेस्टिवल नहीं होता. इसके बाद 7:30 बजे एक डॉक्यूमेंट्री लगाई जाती है. मेरा नाम मोहन उपाध्याय है, मेरे घर में वो डॉक्यूमेंट्री होती है. 7:30 बजे वो डॉक्यूमेंट्री लगाई जाएगी. ये कंजर्वेशन क्यों किया जाता है, इस समुद्री कछुए का इस नेचर में, इस कुदरत में क्या रोल है, किस वजह से ये काम किया जाता है. और इतने साल से ये, इस प्रोजेक्ट का 21वां साल है, इतने साल में 2002 से आज तक हम लोगों ने क्या क्या प्रोग्रेस इसमें की है. लास्ट ईयर हम लोगों ने 5 फीमेल्स के पीठ पर सैटेलाइट ट्रांसमीटर लगाए थे. ये कहाँ पर घूमकर वापस नेस्टिंग के लिए आते हैं, ये सारी जानकारी आपको उस डॉक्यूमेंट्री के बाद मिलने वाली है. 7:30 बजे आप लोग प्लीज उस डॉक्यूमेंट्री के लिए आइए, और तभी ऐसे होगा कि आप लोग असल में टर्टल फेस्टिवल के लिए आए हो. या तो फिर आप सिर्फ हैचलिंग देखकर चले गए तो आपको सिर्फ ये बच्चे दिखाई देंगे, लेकिन वजह इसकी या फिर ये काम क्यों कर रहे हैं हम लोग, इसके बारे में कुछ भी जानकारी आपके पास नहीं है. थैंक यू. बापरे कसा आहे, काय सात आहे, किती 2 टाकले त्याने, 3 4 5 6. एक दोन तीन आहे, एक तिकडे आहे, आपको यहाँ पर गड्ढा दिखाई दे रहा नहीं, इसका मतलब ये नेस्ट आने वाले 1-2 दिन में ओपन होने वाला है. अंडे से बच्चे बाहर निकल चुके हैं, जो वो ऊपर आने की कोशिश करते हैं उसमें ये ड्राई सैंड नीचे चली जाती है और ऐसे गड्ढा मिलता है. इसका मतलब हमारे लिए साइन होती है ये नेस्ट ओपन होने वाला है. सैंड के पार्टिकल्स है ना, उसमें से हवा पास होती है और वहीं पर एक्चुअल उसे पता चलता है कि उसको कहाँ पर आना है, वही रास्ता देखकर वो ऊपर आता है.
आता ते टर्टल्स 11 टर्टल्सचे पिल्ले आलेत बाहेर. सो आता त्यांना सोडायसाठी आपण तिथपर्यंत जातोय पुढेपर्यंत. आता तुम्ही बघितलं असेल ते पिल्ले कसे निघालेत. जो आणि जो तिसरा होता ना त्याच्यातून 2 ते 3 दिवसामध्ये ते जे पिल्ले आहेत ते बाहेर येणार आहेत. सो लेट्स सी आता हे सोडणार आहे ते बाकीच्या पिल्लांना जे आता आले 11 टर्टल बेबीज. राईट, सगळे पळत आहे ते बॅरिगेटपर्यंत जायला. आता आम्ही पण निघालो आहे लवकर. आता सगळे ते सोडणार आहे. खूप इम्पॉर्टंट मुवमेंट आहे तुमचं पहिली. ओके, टू वर्ड्स दिस पहिला सोडला. जे पाय दिसतंय मागचे चालवण्याचे छोटे 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 छोटे. अरे तो एक उलटा चालला आहे तुझा. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं गोवा सिरीजमध्ये सनसेट टेल्स अस दॅट एंडिंग्स कॅन बी ब्युटिफुल. सनसेट बघा तुम्ही काय सुंदर सनसेट आहे. आणि आपल्या मित्राने एक फोटो घेतला सुपर एक नंबर. फायनली तो बघा तिकडे एक गेलाय आणि इकडं एक जातोय.